आज आपण आलोय तळागड या ठिकाणी. तळागडापासून पायथ्यापासून आपण थोडं वर आल्यावर आपल्याला चंडिका देवी प्रवेशद्वार लागते आणि त्यासमोरच आपल्या समोर एक तोफ ठेवलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. आणि हे आहे ते समोरचं चंडिका देवी प्रवेशद्वार. तर चला मित्रांनो आपण वर जाऊया आणि गडावर काय काय पाहण्यासारखं आहे ते पाहूया, त्याचा इतिहास जाणून घेऊया. धन्यवाद मित्रांनो. हा माझा सोलो ट्रेक आहे आणि मला तर वाटते आज खरंच सोलो ट्रेक होणार आहे, कारण आज रविवार असून आणि दिवाळीच्या सुट्ट्या चालू असतानासुद्धा या गडावर कोणीही नाही, मी एकटाच सध्या तर दिसतोय. पहिल्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेलो आहे आणि बघूया पाहू पुढे काय आहे ते. आता आपण आलेलो आहोत गडाच्या तिसऱ्या टप्प्यावर आणि या टप्प्यापासून तुम्हाला वरती लगेच तुम्हाला एक तळागडचा बुरुज दृष्टीस पडतो आणि याच्या पायथ्याला दोन वाटा फुटलेल्या आहेत, दोन वाटा फुटलेल्या आहेत, एक डावीकडे जाते आणि ही आहे ती उजवीकडे जाते. परंतु उजवीकडची वाट ही जास्त मळलेली आहे आणि मला वाटते हाच किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे जाणारा मार्ग असावा. तर चला आपण याच वाटेने पुढे जाऊया. आपण हनुमान महाद्वार जे आहे त्याच्याजवळ आल्यावर आपल्याला आतमध्ये गुफेमध्ये पाण्याची टाकी दिसतात. आतमध्ये आपण जाऊ शकत नाही, खूप अंधार आहे आणि साप वगैरे असण्याची शक्यता असते आणि साप आहेच म्हटल्याप्रमाणे. तर हे पाण्याचं टाकं शक्यतो जे पहारीकरी आहेत महाद्वाराचे त्यांच्यासाठी ही पिण्याच्या पाण्याची सोय असावी. मित्रांनो आता आपल्या दृष्टी शेक त्या चौकोनी जे छिद्र आहे त्याच्यामध्ये एक साप आहे आणि कॅमेरामध्ये क्लिअर दिसत नाही आहे, प्रत्यक्षात तुम्ही जर असता तर हा सहज तुम्हाला दृष्टीस पडला असता. त्यामुळे किल्ल्यावर फिरताना शक्यतो तुमची नजर सगळीकडे पाहिजे, धोका संभवता कामा नये आणि ही खबरदारी अवश्य घ्या हीच विनंती. आणि आता आपण आलो आहे किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ ज्याचं नाव आहे हनुमान महाद्वार. ह्याचं नाव देण्याचं कारण असं ह्या प्रवेशद्वाराला हनुमानाचं की या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच आपल्याला ही हनुमानाची मूर्ती दृष्टीस पडते. आता आपण याचं
दर्शन घेऊया हनुमानाचं आणि जय बजरंग बली म्हणूया आणि अशा ह्या सरपटणाऱ्या प्राण्यांपासून आपली सुरक्षा हनुमानाच्या हाती सोपवून आणि आपण आता गडामध्ये प्रवेश करूया। चला तर मग ज्याच्यासमोर थांबलो आहोत त्याचं नाव आहे झेंडा बुरुज। तर हा झेंड्याचा पोल तुम्ही पाहू शकता, परंतु दुर्दैव याच्यावर भगवा झेंडा आपल्याला फडकताना दिसत नाही आहे। तर माझी अशी नम्र विनंती आहे की ह्या तळागडचे जे आपले महाराजांचे मावळे आहेत त्यांनी असा कुठलाही किल्ला म्हणजे विदाऊट विना झेंड्याचा ठेवू नये, कारण आपण कमीत कमी किल्ला बांधू शकत नाही पण झेंडा तर फडकवू शकतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे। हेच माझी म्हणजे या गडाच्या जवळ राहणाऱ्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या आपल्या जवळचे गड किल्ले स्वच्छ ठेवावे, त्यांचं संवर्धन करावं आणि असे जे आपला भगवा ध्वज आहे महाराष्ट्राची शान आहे की कायम फडकत राहिली पाहिजे। हीच आपली छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना राहील। मित्रांनो, आपण झेंडाबुरुजाकडून थोडे पुढे आल्यावर आपल्याला ही पाण्याची टाकी दिसतात। सध्या तरी ह्या पाण्याच्या टाक्यातलं पाणी पिण्यायोग्य दिसत नाही आहे, आपण पुढचं टाकू बघूया। गडावर चालताना सापांपासून जास्त आपल्याला धोका असतो, शक्यतो त्याच्यापासून बचावाचा कायम प्रयत्न करा, तुमचं लक्ष सदैव इकडे तिकडे असू द्या। मित्रांनो, ही अजून आपल्याला दोन पाण्याची टाकी आहेत, इथे असे टोटल गडावर तीन पाण्याचे टाके आहेत। मला वाटतं या टाक्यातलं पाणी पिण्यायोग्य असावं, कारण ह्या टाक्यामध्ये मासे वगैरे आहेत, त्यामुळे पाणीशुद्ध असण्याची शक्यता जास्त आहे। आणि गडावर आल्यावर शक्यतो तुम्ही पाण्याचा योग्य वापर करावा, त्यामध्ये कुठले प्लास्टिक आंघोळ कुठले म्हणजे असं कचरा टाकू नये, आणि तुम्ही जो सोबत डबा आणला आहे तो सुद्धा गडावरच्या पाण्यामध्ये कुठेही धुवू नये, कारण हेच पाणी उन्हाळ्यापर्यंत गडावर टिकलं पाहिजे आणि आपल्यासारख्या भटक्यांना त्याचा उपयोग झाला पाहिजे। त्यामुळे नम्र विनंती आहे की तुम्ही गडावरचे जे टाके आहेत ते कायम स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा। Fast.